लंपी स्किन आजाराची जिल्ह्यात एंट्री। शिन्नर तालुक्यात जनावरांना बाधा। लंपी या विषाणूजन्य आजाराने शिन्नर तालुक्यात शिरकाव झाल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे। तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे। जनावरांना लंपी आजार झाल्यास पशुपालक व शेतकरी वर्गाचे आर्थिक नुकसान होते। त्याच अनुषंगाने पशुपालक व शेतकरी वर्गाला लंपी आजाराबाबत व त्याचा प्रतिबंध कसा करावा याबाबतची माहिती देताना डॉक्टर दत्ता मोटेगावकर, पशुधन विकास अधिकारी लासलगाव यांनी जनजागृतीचा उपक्रम विविध माध्यमांचा उपयोग करून राबवत आहेत। स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी आशी पठाण, लासलगाव, नाशिक। बद्दलची माहिती तुम्हाला देणार या ठिकाणी मी क्रमप्राप्त समजतो। या आजाराची लक्षणं काय आहे तर बऱ्याच जनावरांच्या अंगावर अशा गाठी गाठी येतात, त्या 10 ते 20 cm आकाराच्या असतात। तसंच काही जनावरांमध्ये श्वसनसंस्थे संदर्भामध्ये काही लक्षणं दिसतात। काही जनावरांमध्ये डोळ्यातून पाणी येणे किंवा चिपडे येणं ज्याला म्हणतो, काही जनावरं लंगडतात आणि काही जनावरांच्या अंगावर रुपयासारखे डॉलरसारखे चक्के देखील पडलेले पाहायला भेटते। परंतु हा आजार जेव्हा लागण होते तेव्हा जवळपास 4 ते 14 दिवस हा त्याचा कालावधी की जो शरीरामध्ये असतो आणि नंतर रक्त तुटण्यासाठी जवळपास 1 ते 2 आठवडे लागतात आणि त्यानंतर त्याची लक्षणे दिसायला लागतात। आता या आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर कधीही आज जरी आपल्या या परिसरामध्ये आजार दिसत नसला तर कोणत्याही प्रकारचं आजारी जनावर जर असेल तर ते बाजूला व्यवस्थितरित्या सेपरेट बांधलं गेलं पाहिजे। म्हणजे निरोगी जनावर हे तुमच्या आजारी जनावरापासून सेपरेट वेगळं बांधणं गरजेचं आहे। धन्यवाद।